नमस्कार, गृहस्वामिनीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत. आज आपण राणी मच्छी कशा पद्धतीने फ्राय केली जाते आपण पाहणार आहोत. त्याप्रथम सर्वात आधी आपण याला साफ स्वच्छ करून घेतलेला आहे. राणी मच्छी कशा पद्धतीने साफ करतात त्याचा व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे, आपण तो पाहू शकता. आता आपण याच्या पुढच्या कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या मच्छीला साधारण आवश्यकतेनुसार मीठ घालून ठेवणार आहोत. त्याला ते मीठ आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये तो आपण आवश्यकतेनुसार इथे घालून घेणार आहोत. मी या ठिकाणी 3 मोठे चमचे कोकम रसाचे याच्यामध्ये वापरते आणि आपण याला अशाच पद्धतीने मीठ आणि कोकम रस लावून व्यवस्थित कमीत कमी 10 ते 15 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत, जेणेकरून हा कोकम रस जो आहे तो व्यवस्थित या मच्छीमध्ये उतरेल आणि याचा आंबटपणा याला आणखीनच चांगलं चवदार बनवेल. आता याला मी साधारण 15 ते 20 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवून देणार. राणी मच्छी आपण मॅरिनेशनसाठी ठेवलेली आहे. आता आपण त्यासाठी फ्राय करायला लागणारं जे बॅटर आहे ते तयार करून घेऊया. त्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत. त्याचं प्रमाण जर आपण पाहायचं म्हटलं तर साधारण आपण 2 चमचे तांदळाच्या पिठासाठी 1 चमचा आपण रव्याचा घेणार आहोत. 1 मोठा चमचा रवा या प्रमाणामध्ये आपले जितकी क्वांटिटीमध्ये आपल्याला फिश फ्राय करायची असेल त्या प्रमाणामध्ये आपण तो हे जे प्रमाण आहे बॅटरचं ते आपण वाढवूया. आता आपण यामध्ये मी साधारण इथे हा जो मसाल्याचा छोटा चमचा असतो तो चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि साधारण 1/2 चमचा आपण इकडे लहान जो आपला मसाल्यातला चमचा आहे तो आपण हळदीचा घेतलेला आहे. मिठाचा आपण स्वादानुसार वापर करूया. याच्यामध्ये मीठ घालताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण मच्छीला सुद्धा मीठ लावून घेतलेलं आहे, त्यामुळे आपण इथे बेतात मीठ घालणार आहोत जितकं या बॅटरला चवीसाठी गरजेचं आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि ते आपण एका बाजूला ठेवूया. 10 ते 15 मिनिटं जसं मी म्हटलं आपल्याला त्या फिशला मॅरिनेट होण्यासाठी लागतील, त्यानंतर आपण ती फिश फ्राय करण्यासाठी घेणार आहोत. आता हे जे आपण राणी मच्छी मॅरिनेशनसाठी ठेवलेली होती ती कोकम रसामध्ये ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण त्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ती साधारण 2 ते 2.5 चमचे मोठे आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे बॅटर याला व्यवस्थित लावून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये लाल मसाला जो आहे तो घालणार आहोत. त्याचा तिखट पण आम्ही साधारण हा लहान चमचा जो आहे तो 1.5 चमचा इथे वापरते. त्यानंतर हळद आपण 1/2 चमचा वापरणार आहोत. आता या फिशला मी मध्ये प्रत्येक फिशला मध्ये दोन्ही बाजूला 1-1 अशा प्रकारे चीर मारून घेतलेली आहे, जेणेकरून आपण हे जे आलं लसूण पेस्ट आहे ते संपूर्णपणे त्याच्या आतमध्येही जाईल आणि लगेच फिश ही शिजून यायलाही मदत होईल. आता ही दोन्ही बाजूला व्यवस्थित आपण याला लावून घेणार आहोत आणि आणखी 5 मिनिटं आपण ही मच्छी ठेवून नंतर लगेचच फ्राय करायला घेणार आहोत. आता आपलं बॅटरही एका बाजूला तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला आपली फिश मॅरिनेट करून आणखी 5 मिनिटं आपण ठेवलेली आहे. आता जी ही फिश आहे ती व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे. आता आपण त्याला या बॅटरमध्ये छान घोळवून घेऊया. दोन्ही बाजूला व्यवस्थित हे बॅटर लागेल अशा पद्धतीने आपण त्याला घोळवून घ्यायचं आहे. आणि आता ही तयार फिश आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. एका बाजूला आपण तवा तापट ठेवलेला आहे, त्याच्यावर साधारण आम्ही 1 मोठा चमचा तेलाचा घालून घेतलेला आहे. तेल आता व्यवस्थित गरम झालंय. त्याच्यावर आता आपण ही जी तयार झालेली फिश आहे ती ठेवून घेऊया. अशाच पद्धतीने मी बाकी फिश याच्यावर ठेवून घेते. अशा
अशा पद्धतीने आपण सर्व फिश याच्यावर ठेवून घेतलेले आहेत। आता आपण गॅस मंद करून घेतलेला आहे आणि याला आपण एक बाजू याची व्यवस्थित खरपूस अशी भाजून घेतल्यानंतर याला दुसऱ्या बाजूला आपण परतवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला एक बाजू संपूर्णपणे व्यवस्थित खरपूस भाजल्यानंतर त्याला परतवून घ्यायचं आहे। एक बाजू व्यवस्थित खरपूस परतवून घेतल्यानंतर आपण ही फिश दुसऱ्या बाजूला परतवून घेतलेली आहे। पुन्हा आता मध्यम आचेवर आपण याला आणखीन 5 मिनटं खरपूस असं फ्राय करून घेणार आहोत। आता साधारण 5 मिनिटांमध्ये दोन्ही बाजूला आपण खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर 5 मिनिटं मी याला मीडियम आचेवर छान खरपूस आतमध्येपर्यंत शिजेपर्यंत पुन्हा एकदा भाजून घेतलेलं आहे आणि फिश आता सर्व करण्यासाठी रेडी आहे। अशा पद्धतीने चमचमीत अशी राणी फिश फ्रायची मच्छी तयार आहे। आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला नक्की फॉलो करा आणि माझ्या गृहस्वामिनीला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।